और इसलिए कौन बेटा मैं सोच कर कौन बोलता? अमित ठाकरे बोलतो, पेशंट नाही का अमरावती ॲम्ब्युलन्स पाहिजे. बरं बरं ठीक आहे ना. कोण्या ठिकाणून न्यायचं आहे आपल्याला? वरुडवरून न्यायचं आहे अमरावती. वरुडहून सुपर स्पेशालिटीतून न्यायचं आहे का? हो हो. ठीक आहे ठीक आहे ठीक आहे. आता सध्या कुठं आहे तुम्ही? वरुडलाच आहे ना? वरुडलाच आहे ना? बरं बरं बरं. येऊनच राहिलो मी, लगेच कॉल करतो ॲम्ब्युलन्सना आणि तुम्हाला कॉल बॅक करतो. हॅलो. हां पैसे काही नाही, आपल्याला फक्त आपला विक्रमभाऊ ठाकरे मित्रपरिवाराचा फक्त उपक्रम आहे तो, त्याच्यामुळे तुम्हाला जास्त पैसे लागणार नाही त्याच्यामध्ये. फक्त तुम्हाला काय करावं लागेल, डिझेल टाका लागेल त्याच्यामध्ये, 1300 रुपयाचं डिझेल टाका लागेल. हां हां ठीक ठीक पेशेंट था, मेरा रिश्तेदार, उसको अमरावती लेके जाना था. कोविड का पेशेंट था, उसको अमरावती लेके जाना था. मैंने एम्बुलेंस वाले से पता किया तो वो 6000 रुपये, 6500 रुपये बोल रहे थे. विक्रम भाऊ ठाकरे ने एम्बुलेंस सेवा चालू किया है, उन्होंने 1300 रुपये के डीजल के अंदर में पहुँचा दिए वहाँ. उन्होंने जो काम किया वो बहुत अच्छा काम किया है. जो एम्बुलेंस सेवा चालू किया है वो बहुत अच्छा काम किया है. हमारे पेशेंट को लेके गए अमरावती बेस्ट हॉस्पिटल. वहाँ कोविड का पेशेंट था. तो क्या ये सेवा का फ़ायदा हो रहा है लोगों को? बहुत फ़ायदा हो रहा है. विक्रम के जरिए से बहुत लोगों को पैसे बच रहे हैं, लोगों के बहुत अच्छा काम किया है. तो लॉकडाउन चल रहा है, लॉकडाउन के जरिए अभी काम धंधे है ही नहीं, लोगों के पास पैसा नहीं है. ऊपर से एम्बुलेंस का इसका खर्चा ज़्यादा हो रहा है,
उसके वजह से विक्रम भाव ने जो एम्बुलेंस सेवा चालू की है वो बहुत अच्छा काम किया है। 1300 रुपये 1400 रुपये में हमारा काम हो जा रहा है, इसको गरीबों को बहुत मदद हो जा रही है। इनुस खान या ठिकाणी आम्ही आमच्या सर्वप्रथम सांगतो की आमच्या विक्रम ठाकरे मित्र परिवारातर्फे 5 ॲम्ब्युलन्सची सेवा, आम्ही 4 ॲम्ब्युलन्सची सेवा वरूड तालुक्यासाठी आणि 1 ॲम्ब्युलन्सची सेवा मोर्शी तालुक्यासाठी या ठिकाणी सेवा चालू केलेली आहे। आणि हा उपक्रम आम्ही 10 मेपासून चालू केलेला आहे आणि 10 मेपासून आजच्या तारखेपर्यंत जवळपास आमच्या ॲम्ब्युलन्सच्या माध्यमातून 125 ते 150 पेशंटना अमरावती नागपूर किंवा ग्रामीण भागातल्या पेशंटना तालुक्याच्या ठिकाणी यायसाठी मदत झालेली आहे। जवळपास अमरावती किंवा नागपूरला जायचं जर झालं तर आमच्या तालुक्याच्या ठिकाणापासून 5 ते 6 हजार रुपये भाडं या ठिकाणी ॲम्ब्युलन्ससाठी आकारलं जात होतं। आणि आमच्या सगळ्या मित्रपरिवारांची जेव्हा मीटिंग झाली तेव्हा आपणसुद्धा या कोविडच्या याच्यापूर्वी ज्या पद्धतीने सेवा दिली त्याच पद्धतीने आतासुद्धा सेवा द्यायचं तर काय उपक्रम आपण घ्यायला हाताशी घ्यायला पाहिजे जेणेकरून पेशंटला आर्थिक भूदंड कमी होईल म्हणून सगळ्यांच्या मते ॲम्ब्युलन्सची सेवा या ठिकाणी चालू करायचं ठरलं। या ॲम्ब्युलन्समध्ये फक्त आम्ही डिझेलचे पैसे पेशंटकडून घेतो आणि त्यांना डिझेल टाकून अमरावती नागपूर किंवा ग्रामीण भागातले जे पेशंट वरूड किंवा तालुक्याच्या ठिकाणी यायचं आहे तर त्यांना आमची ॲम्ब्युलन्सची सेवा या ठिकाणी चालू आहे। आणि या सगळ्या उपक्रमाला सन्माननीय आमचे महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे अध्यक्ष